दोन्ही काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरीही त्यांची माजुरी व मुजुरी जनतेला माहीत असल्याने मतदार त्यांना थारा देणार नाहीत असं सांगत पुढची 25 वर्ष आम्ही सत्तेतून हटणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी येथील जनसंवाद यात्रेत बोलताना व्यक्त केला. साली EVM देशात आले व 2014 पर्यंत राज्यात व देशात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसची सत्ता होती त्यावेळी EVM खराब नव्हते का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. कारण आम्ही जनतेत जाणारे लोक आहोत, जनतेशी संवाद साधणारे लोक आहोत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं परिवर्तन घडवणारे आम्ही लोक आहोत. आता अनेक यात्रा निघाल्या, राष्ट्रवादीच्या 2 यात्रा आहेत, काँग्रेसची 1 यात्रा आजपासून सुरू होणार आहे. पण यांनी किती यात्रा काढल्या तरी देखील 15 वर्ष सत्तेत असताना यांची माजोरी आणि मुजोरी ही जनतेने अनुभवलेली आहे आणि म्हणून यांच्या यात्रेवर कोणी जातच नाही. आपण बघा, यांनी यात्रा काढल्या, यांच्या यात्रेला यांना कार्यकर्ते देखील जमवता येत नाही अशा प्रकारची यांची परिस्थिती आहे. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की किमान 5 वर्ष सत्तेच्या बाहेर राहिल्यावर त्यांना एवढं तरी कळलं की या ठिकाणी लोकांमध्ये जावं लागतं, मतदार हा राजा आहे, आपण राजा नाही आहोत याचा किमान त्यांना या ठिकाणी आता प्रत्यंतर येत आहे याचा मला आनंद आहे. तुम्ही बघा, मला कधी कधी यांचं आश्चर्य वाटतं, निवडणुका हारल्याबरोबर EVMला दोष देत म्हणाले आम्ही EVMमुळे हारलो. आता मला कधी कधी आश्चर्य वाटतं, 2004 साली पहिल्यांदा EVM आलं, 2004 पासून 2014 पर्यंतच्या सर्व निवडणुका या EVMवर झाल्या, पंचायतपासून पार्लमेंटपर्यंत बहुतांश निवडणुकांमध्ये जिंकले, तेव्हा EVM चांगलं होतं. आणि मोदीजी जिंकायला लागले, भाजप जिंकायला लागली तर EVM वाईट झालं. म्हणजे बारामतीला सुप्रियाताई जर जिंकल्या तर या ठिकाणी EVM खराब आणि इकडे आमचे सुजय किंवा बाजूला आमच्या प्रीतमताई जर जिंक बारामतीला जिंकलं तर EVM चांगलं आणि आमच्याकडे जिंकलं तर EVM खराब, ही कोणती पद्धत आहे? खरं म्हणजे यांची परिस्थिती कशी आहे माहिती आहे? एखादा बुद्धू पोरगा असतो, परीक्षा द्यायला जातो, अभ्यास केलेला नसतो, काही लिहिता येत नाही, चुकीचे उत्तरं लिहितो, पेपरमध्ये नापास झाल्यानंतर घरी गुणपत्रिका येते, वडील बोलवतात आणि विचारतात अरे काय तू असा कसा नापास झाला, काहीच लिहिलं नाही, तुला काहीच मार्क नाही, 0 मार्क तुला मिळाले. तर पोरगा म्हणतो काय करू, मला तर सगळं येत होतं, माझी पेन नालायक निघाली म्हणून मी नापास झालो. असं हे सांगतात EVM नालायक आहे म्हणून आम्ही नापास झालो. अरे बाबांनो, तुम्हाला समजलं पाहिजे EVM ही मशीन आहे, तुम्हाला EVM हरवत नाही, तुम्हाला हरवतो मतदार. ज्या मतदाराच्या घरामध्ये, ज्याच्या मतदाराच्या मनामध्ये आम्ही घर केलं आहे आणि ज्या मतदाराला 15 वर्ष तुम्ही त्रास दिला आणि म्हणून ज्या मतदारांनी तुमच्याकडे पाठ फिरवली, एकदा जाऊन त्याची माफी मागा, त्या मतदारांकडे जाऊन 4 चांगल्या गोष्टी आम्ही करू म्हणून त्याला सांगा, तर किमान 2-4-10 सीटा तुम्हाला जास्त मिळतील. सत्ता येण्याचं तर कारण नाही आहे, पुढचे 25 वर्ष आता या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भाजपची आणि युतीची सत्ता असणार आहे. पण किमान विरोधी पक्षात राहण्याचा योग्य सराव हा आमच्या विरोधी पक्षाला झाला पाहिजे.